आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवात जिल्ह्यात एकूण 2000 जवळपास गणेश मूर्तीची स्थापना होणार असल्याची माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे. सणोत्सव साजरे करताना कायदा सुव्यवस्था व सलोखा कायम राखण्यासाठी SP स्वतः जिल्ह्यात 14 ठिकाणी शांतता समितीच्या सभा घेऊन योग्य मार्गदर्शन केली. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी व ठाणेदारांनी सुद्धा अनेक ठिकाणी सभा घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी मागील व चालू वर्षातील गुन्हेगारांवरील विविध कलमांद्वारे केलेल्या मोठ्या संख्येने प्रभावी व परिणामकारक कारवाईचा लेखाजोखा त्यांनी यावेळी बोलताना सांगितलाय. सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी राबविलेल्या पोलीस मोहीम सुद्धा त्यांनी सांगितल्या. तसेच आरोग्य जोपासताना कोरोनाविषयी नियमांचे अनुपालन जनतेने करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले. जय हिंद. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिनांक 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव 2022 या महत्त्वाच्या धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2000 आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे आणि संपूर्ण 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा, आरती याद्वारे हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये साजरा होत आहे. पोलीस विभागाची जी जबाबदारी आणि दायित्व आहे यामध्ये या संपूर्ण गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याची पुरेपूर काळजी विभागामार्फत घेण्यात आलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन आणि SDPO यांच्या स्तरावर शांतता समितीच्या सभा झालेल्या आहेत. गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सभा झालेल्या आहेत. पोलीस अधीक्षक म्हणून मी स्वतः जवळजवळ 14 ठिकाणी आम्ही या शांतता समितीच्या सभांचं आयोजन केलेलं आहे. ॲडिशनल SPनी काही ठिकाणी शांतता समिती सभा घेतलेल्या आहेत आणि याद्वारे जे स्थानिक आयोजक आहेत, जे विविध जाती धर्माचे पंथांचे लोक आहेत, यांच्यामध्ये जातीय सलोखा वृद्धिंगत कसा राहील, सामंजस्य वाढत कसं जाईल हा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यामधील सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांमध्ये जो सामाजिक एकोपा आहे, जो सौहार्द भाव आहे, हा सुद्धा कायमपणे अखंडपणे कसा टिकेल यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आलेले आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध 2021 2+ योजना 2021 आम्ही 2 मोकाच्या गुन्ह्यांमध्ये 2 गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद केलेला आहे. MPDA 16 स्थानबद्धतेचे प्रस्ताव तयार केलेले आहेत आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे. मुंबई पोलीस कायदा, आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम या अंतर्गत कलम 55 अंतर्गत 15 टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. 86 हद्दपार किंवा तडीपार आणि 57 प्रमाणे 34 याप्रमाणे हद्दपारीच्या व तडीपारीच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत. CRPC कलम 110 ई ग या अंतर्गत 1143 आणि मुंबई प्रोहिबिशन कायदा, आता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम यानंतर 1069 अशा जवळजवळ 2629 गुन्हेगारांविरुद्ध आम्ही कारवाई केलेली आहे आणि 2022 याच 2+ योजना 2022 एका गुन्हेगारी टोळीविरुद्ध आम्ही मोकांतर्गत कारवाई केलेली आहे. आता पावेतो 5 MPD अंतर्गत डिटेन्शन ऑर्डर स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. 56 अंतर्गत 64 आणि 57 अंतर्गत 31 याप्रमाणे हद्दपारीच्या आदेश निर्गमित केलेले आहेत. कलम 55 अंतर्गत आत्ता पावेतो 15 गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. 110 अंतर्गत 723 आणि 93B अंतर्गत 834 याप्रमाणे अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक कारवाई या सराईत गुन्हेगारांविरुद्ध केलेली आहे. त्याचबरोबर अवैध दारू, अवैध जुगार, जी अवैध जनावर तस्करी याविरुद्धसुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमा राबवून गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि आगामी गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि जी काही लोकांमध्ये उत्सव साजरा करण्यामागची जी भूमिका आहे, 2 वर्ष कोरोनामुळे
सगळे बंधनं होती. यावर्षी कोरोनाची बंधनं जरी शिथिल करण्यात आलेली असली तरी इतर ज्या अटी शर्ती आहेत, इतर जी बंधनं आहेत, त्या बंधनांचं अनुपालन करून हा गणेशोत्सव आपण उत्साहामध्ये साजरा करूयात असं मी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तमाम नागरिकांना विनम्र आवाहन करतो. जय हिंद. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.